रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या पालकांच्या मागे शेतात दिवसभर मातीत रेघोट्या ओढत बालपण जगणाऱ्या राहुल आणि चांदणी यांच्या हातात लेखनपाटी आल्यानं त्यांच्या आयुष्यात पुन्हा शिक्षणाची किरण आली आहे. अमरावती जिल्ह्यातून रोजगाराचा शोध घेत खंडाळा येथील शिवारात अनेक कुटुंब तात्पुरती स्थलांतरित होतात. यातील दादू जांभेकर यांच्या राहुल आणि चांदणी या दोन मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. या प्रवेशाप्रसंगी शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी पालक आणि विद्यार्थी यांचं स्वागत करून शालेय गणवेश शैक्षणिक साहित्य देत शाळेत प्रवेश दिला. जिल्हा परिषद शाळा खंडाळा या शाळेमध्ये आम्ही या सत्रामध्ये 10 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आतापर्यंत शाळेत प्रवेश मिळवून दिला. काही मुलांना वयानुरूप प्रवेश दिला कारण ते मुलं जे होते ते वयानं मोठे होते आणि त्यांचं शिक्षण पण झालेलं नव्हतं. म्हणून जे आदिवासी समाजातले या भागामध्ये रोजगारासाठी आलेले जे कुटुंब आहेत हे कुटुंब सोबत ते त्यांचे मुलं पण ठेवतात आणि ते मुलं शाळेच्या प्रवाहात येत नाहीत. म्हणून आम्ही एक सर्व शिक्षक आमचे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत राहून त्यांच्या पालकांचं भेट घेतल्या, त्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांना लागणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत ह्या पण त्यांना देण्याचं आश्वस्त केलं आणि त्यानंतर ते सर्व मुलं आपण शाळा प्रवाहात आणू शकलो.